ते धाराशिवमध्ये शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झालेत. मुख्यमंत्री शिंदेंना भेटण्यासाठी मुंबईकडे ते निघाल्याची माहिती आहे. वर्षा बंगल्यावर जोरदार शक्ती प्रदर्शन ते करणार असल्याचं कळत आहे. धाराशिव मतदारसंघ राष्ट्रवादीला दिल्यानं ते आक्रमक झालेत. शिवसेनेतून तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत लोकसभेसाठी इच्छुक आहेत. तर इच्छुक उमेदवार धनंजय सावंत हे सुद्धा या ठिकाणी आता येत असल्याचं पाहायला मिळते. आताची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी, धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचा उमेदवार द्यावा अशी मागणी केली जात होती शिवसेनेकडून, पण त्या ठिकाणी राष्ट्रवादीकडून उमेदवार देण्यात आला आहे. भाजपच्या अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून इथं उमेदवार दिलाय. पण आता शिवसेनेमध्ये अस्वस्थता पाहायला मिळते. मुख्यमंत्री शिंदेच्या भेटीसाठी मुंबईकडे इथले सर्व कार्यकर्ते निघालेले आहेत. वर्षा बंगल्यावर ते कार्यकर्ते जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहेत. धाराशिव मतदारसंघ राष्ट्रवादीला दिल्यानं ते आक्रमक झालेले आहेत आणि शिवसेनेतून तानाजी सावंतांचे पुतणे धनंजय सावंत हे लोकसभेसाठी इच्छुक आहेत. तर इच्छुक उमेदवार धनंजय सावंत यांना मात्र उमेदवारी दिली गेलेली नाही आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराला इथं आता निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्यानंतर हे सर्व कार्यकर्ते मुंबईच्या दिशेनं निघालेले आहेत. मोठ्या संख्येनं गाड्या मुंबईच्या दिशेनं रवाना झाल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे आता मुख्यमंत्री यांची समजूत कशी काढणार असा सवाल आहे. दरम्यान इथून इच्छुक असलेले उमेदवार धनंजय सावंत यांच्याशी संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी. उस्मानाबाद लोकसभेच्या जागेवरून महायुतीत आता वादाची ठिणगी पडलेली कुठेतरी पाहायला मिळत आहे. संघर्ष होताना पाहायला मिळतोय. एकंदरीतच ही जी जागा आहे ती आता अजित पवार गटाला देण्यात आलेली आहे. अर्चना पाटलांना इथून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. असं असलं तरी देखील जिल्ह्यातील जे शिवसैनिक आहेत ते कुठेतरी नाराज झालेले आहेत आणि हेच नाराज शिवसैनिक जे आहेत ते आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी मुंबईकडे आता रवाना होत आहेत. याच अनुषंगाने आपल्यासोबत बोलण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत आहेत. मला सांगा, आज मुंबईला आपण जात आहे भेट घेणार आहात, काय नेमकं मागणी? आमची पारंपरिक जागा आपल्या पक्षाकडे राहावी, त्याच चिन्हावर इथलं इलेक्शन व्हावं या मागणीसाठी आम्ही आदरणीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेबांच्या निघालेलो. ही जागा तर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाला देण्यात आलेली आहे. अर्चना पाटलांची उमेदवारी देखील जाहीर करण्यात आलेली आहे. काय नेमकं काय भावना काय? नाही, आमच्या सर्व शिवसैनिकांची एकच भावना, ह्या पारंपरिक मतदारसंघ शिवसेनेचा आहे आणि तो शिवसेनेकडेच राहावा. आम्ही याच्या अगोदरही सांगितलं पण ते झालं नाही. म्हणून आज जवळपास आम्ही या धाराशिव लोकसभा मतदारसंघातून 25,000 तरी शिवसैनिक आम्ही आज ह्याच्यावरती चाललेलो आहोत. माझा पक्ष इथं शिवसैनिक हा धाराशिव जिल्ह्याचा बालेकिल्ला आहे. त्याच्यामुळं ही जागा शिवसेनेची आहे, शिवसेनेलाच मिळेल एवढी मला खात्री. जर नाही मिळाली तर पुढची काय आगामी काय दिशा? जागा नाही मिळणं तर ठरलं, वेळ आहे ना अजून त्याला. पण मी कार्यकर्त्याच्या भावनेचा अनादर करणार नाही आणि माझ्या पक्षसृष्टीचंही मोडणार नाही एवढंच सांगेल. पण योग्य वेळेला योग्य निर्णय नक्की. आम्हाला आता घड्याळ नको बाणच पाहिजे अशा घोषणाबाजी देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे. ओंकार कुलकर्णी, लोकशाही मराठी, धाराशिव. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.